हाँ पहिल्यांदा झालेल्या आहेत रेसिपी करायला. जरा भाकरीचं पीठ मळून देतात. पूर्ण त्या मटणाला लागलं पाहिजे. खोबरं यूज करतो ना ते सुकंच खोबरं यूज करायचं, त्याने जास्त टेस्टी लागतं. हे शिकवलं मी माझ्या आईच्या इथून शिकले. आई सासूबाई बघत असतील आता व्हिडिओ, तर बघा पोरीला चांगलं शिकवलं ना. म्हणून ह्या प्रकारे हो बरोबर बटाटी टाकलेली आहेत. हॉटेलची चव विसरून जाल तुम्ही. या तुम्ही पण खायला. नमस्कार मंडळी, मी समरेश कृष्णा पाटील स्वागत करतो आपलं समरेश ब्लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघा. आपली भाऊबंदकी होती ना, पाटील कुटुंबी आहेत ना, 125 जणं, म्हणजे 125 घराणी आहेत. त्यांची भाऊबंदकी झाली आणि त्याचं जे मटण येतं ना, म्हणजे प्रसाद म्हणून मटण येतं, त्याची आपण आता रेसिपी दाखवणार आहोत. आणि ते कोण करणार आहे तर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा माझी मिसेस म्हणजे अक्षया. अक्षया तुम्हाला करून दाखवणार आहे रेसिपी मटण. ए मटण सुका की कसं? हां सुकं मटण, सुकं बोकडाचं मटण. बरेच जण सांगितलेलं की अक्षयाला लवकरात लवकर सांगा बनवायला रेसिपी, तर आज शेवटी तो योग आला आहे. टिप्स पण ती सांगणार आहे, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामुळे अजून चवदार लागते रेसिपी. तर बघा आता सुकं मटण. तर आज थंडी आहे थोडी, माझा आवाज पण बसला आहे सॉरी. तर आता काकी पण आल्यात आपल्याला, वनिता काकी मदत करायला आहेत, नेहमीच येतात आपल्याकडे. हे बघा भाकऱ्या, जरा भाकरीचं पीठ मळून देतात. भाकरीचं पीठ मळून देते आणि मन गरम गरम भाकरी बनवून आम्ही खाणार. आणि इकडे आई कसली तयारी करते आई? माझ्या हात येते मी नाही. चला आपलं मटण कुठं आहे ग? हा पहिल्यांदाच आलेले आहेत रेसिपी करायला. पहिल्यांदाच रेसिपी करायला आलेले. चला आता आता काकी पण आहेत आपल्याला मदत करायला. आता सांग आम्हाला काय करून दाखवणार आहेस? मटन सुक्का. मटन सुक्का. आणि अजून आपण त्यात ऍडिशनल आणलेलं आहे बाहेरून, तर 1 किलो. टोटल 1 किलो. आता अक्षया तुम्हाला सांगेल काय काय टाकते ते. चला बोला अक्षया मॅडम. पहिलं मटण धुवून घेतलं स्वच्छ. हा त्यामध्ये आता आलं लसणाची पेस्ट टाकायची. आलं लसणाची पेस्ट 4 चमचे टाकायची. ओके. त्यामध्ये ते आलं लसणाची पेस्ट जी आहे ती मिक्स करून घेतली. किती वेळ ठेवायचं आता हे असं? ते तरी अर्धा तास ठेवायचं किंवा 15-20 मिनिटं ठेवलं तरी चालतं. आणि माझी आई आहे ती जरा बाजूला बसले. ती बघा टीव्ही बघते. अक्षया जेवण करते ना, अक्षया मटण करते. मग मी काय त्याच्या जवळ जात नाही. मी सर्व सोडलं, जेवणाचं काम सगळं तिच्या हाती सुपूर्त केलेलं. आता आता काय करताय सांगा? त्यामध्ये हळद टाकायची 2 चमच. केवढे चमच आहेत ते? छोटे चमच आहेत. एकदम छोटे. हा 2 चमच हळद. आणि घरी बनवलेला गरम मसाला 2 चमच टाकायचा. छोटेच ना? हा छोटेच चमच. थोडस हिंग टाकायचं. 1-2 चमच हिंग टाकायचं. 1 किलोच आहे, 1 किलोच आहे. आणि आम्हाला मध्ये मध्ये टिप पण सांगत जा, म्हणजे हे केल्याने काय होतं, ते केल्याने काय होतं. पुन्हा ते सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं. घरी बनवलेला मसाला जो असतो तो टाकायचा. किती चमचे? 5 चमच झाला. 5 चमचे टाकलेत मोठे, म्हणजे मिडियम आपले असतात तेवढे. ते मिक्स करून घ्यायचं. ते मिक्स झाल्यावर तेल टाकायचं. थोडं तेल टाकायचं त्यात. ओके गोडे तेल टाकले त्यांनी, म्हणजे तेल टाकल्याने काय होतं ते एकत्र मिळून येतं. ओके 15-20 मिनिटं असंच ठेवून ठेवायचं. सर्व मिक्स केलेलं आहे आपण. आता 20 मिनिटं आपण थांबलोय. 20 मिनिटं झाल्यानंतर आता काय करतेस? तेल टाकायचं टोपामध्ये. मिडियम फ्लेमवर ठेवायचं. मीडियम. ए तेल झालं काय गरम? हा तेल झालंय गरम. हा आता त्यामध्ये लसूण टाकायचा. ती म्हणते लसूण जास्त टाकू ना, तितका वैसटपणा आहे ना जो मटणचा असतो ना वैसटपणा तो कमी होतो. 2 कांदे कापलेले आहेत. ते लसणामध्ये 2 कांदे तिने फोडणीला दिलेत. कांदा आणि लसूण. कांदा लसूण परतून घ्यायचा. कांदा लसूण आता लाल झालेला आहे. आता त्यात हे जे केलेलं आहे ते सर्व त्यामध्ये ओतायचं. ओके आता हे मटण ना. हा
पर्यंत. ओके, मटण टाकले पूर्ण त्या मटणाला लागलं पाहिजे. ओके, ही सध्या रेसिपी करते पण माझ्या तोंडाला चव सुटले. कधी एकदम मटण होते. मिक्स केलेलं आहे, त्यामध्ये आता पाणी ओतायचं नाही. लगेच टोपावर एक झाकण ठेवायचं, त्यामध्ये पाणी ओतून ठेवायचं. पाणी ह्याच्यासाठी ठेवायचं की ते खाली लागलं नाही पाहिजे. हा, पण ते थोड्या वेळासाठीच ठेवायचं आहे. 5-10 मिनिटापुरतच ठेवायचं आहे, त्यानंतर पाणी ओतायचं. त्यात जो मसाल्याचा जो वास असतो तो निघून जातो, त्याकरता ते झाकण वगैरे ठेवायचं. स्टीम द्यायची का फक्त? पुन्हा एकदा 5 मिनिटं वेट केला आपण आणि 5 मिनिटानंतर झाकण आहे ना ते काढलं, याच्यावर पाणी ठेवलेलं ना ते झाकण काढलं आणि ते पुन्हा एकदा परतून घ्यायचं. पण वास चांगला येतोय, म्हणजे स्वादिष्ट असा वास येतोय. आता त्यामध्ये मीठ टाकते अंदाजा, म्हणजे तुमच्या चवीनुसार. तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं. पुन्हा आता ते मिक्स करायचं. चिकन मटन जे आहे ते तिखट असेल तरच खायला टेस्टी लागतं आणि ते ओरिजिनल अलिबागचं आहे असं वाटतं. पण तिखट म्हणजे एकदम तिखट नाही ना, एकदम नॉर्मल. नॉर्मल पण ते थोडं तरी तिखट पाहिजे असं बोलायचं तुला. तिखट हवंय. ओके, ज्यामध्ये मसाला घालवलेला आपण, मसाला वगैरे मिक्स केला होता तेच भांड्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं. आता हे बघा, साधारण एवढं पाणी घेतलंय. कलर पण मस्त आलाय का आता? आता परत झाकण ठेवते तेच आणि त्यामध्ये वरती पाणी ठेवायचं जेणेकरून ते लागणार नाही. गॅसची फ्लेम वाढवायची. आता हे मटण शिजेपर्यंत थोडं टाइम जात ना, त्यामुळे झाकण ठेवून आम्ही आता थोडा गप्पा मारतोय. अजून रेसिपी बाकी आहे, कुठेच जाऊ नका. आमची आई काय मटण खात नाही. मला काय आवडत नाही. आज काय तुला खायला? मच्छी खात नाही. आज मच्छी आहे तिला? मच्छी. कुठली मच्छी? ती माझ्या माहिती, पण मच्छी खात नाही. तिला माहित नाही कुठली आहे ती. आता काय करतेस तू मला सांग. आता वाटण्याची तयारी करूया आपण. तुका खोबरं आहे? हा, चिकन करून घेतलं. चिकन मटण ज्या वेळेस बनवतो त्यामध्ये जे आपण खोबरं युज करतो ना ते सुकच खोबरं युज करायचं, त्याने जास्त टेस्टी लागत. असं आहे का? हा, हे शिकवलं मी माझ्या आईच्या इथून शिकले. सासूबाई बघत असतील आता व्हिडिओ, तर बघा पोरीला चांगलं शिकवलं ना. आम्हाला चांगलं चांगलं खायला भेटते. खिसायचा त्रास नको जास्त म्हणून मी चकत्या केलेल्या आहेत. ओके, मी नेहमी असंच करते. कढई घेतले, त्यामध्ये आता थोडं नॉर्मल तेल टाकायचं. यामध्ये आता खोबरं टाकायचं. आपण खोबरं भाजायचंय. हे रांदे नंतर किती वेळात भाजून होईल? तरी 5-10 मिनिटं तरी जातील. तेलाने लगेच होईल का ते? हा, तेल टाकल्याने ते व्यवस्थित होतं. पण नॉर्मल तेल टाकायचं, जास्त नाही टाकायचं, कारण खोबऱ्याला ऑटोमॅटिक तेल सुटत. ओके, खोबरं आपलं थोडस लाल झालेलं आहे. चिरलेला कांदा टाकायचा. एक पीस. ओके, एक कांदा. एक कांदा चिरलेला टाकायचा आणि तो लाल होईपर्यंत ह्याच्यातच परतून घ्यायचा. साधारण खोबरं लाल झालं असेल तेव्हाच टाकून घ्यायचा कांदा. लाल होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता हे बास करायचं एवढं. हा, आता थोडं थंड होऊन द्यायचं. बंद केलं गॅस. हा, आणि मग मिक्सरला लावायचं. हाय फ्लेमवर आहे. ओके, आता त्यामध्ये आपण बटाट टाकायचे. आता बटाट टाकते ती. बटाट्याचे काप पण मस्त केलेत. बटाट्याचे काप अशाच करून टाकायचं. अशा केला तर चांगला, त्या जेणेकरून विरघळून जात नाही. छोट्या केल्या तर त्या विरघळून जातात. शक्यतो बटाट टाकायचं, कारण बटाट्याने टेस्ट वेगळी येते. शिजलेलं दिसत नाही आहे त्यामुळं पाणी कमी झालेलं आहे. पाणी तुम्हाला हवं तेवढं घेऊ शकता. कलर तर एकदम जबरदस्त आलाय. खोबरं आता थंड झालेलं आहे, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं. ओके, आता किती पाणी टाकते सांगा आम्हाला. आता थोडं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. किती टाकते बघू. थोडं, अर्धा पेला तरी पाणी ओतायचं त्यात. ओके, मिक्सरला बारीक. आता किती बारीक वाटते ते बघूया आपण. पाणी कमी पडलेलं आहे, याला पुन्हा पाणी टाकून घ्यायचं. ओके, पाणी कमी पडलेलं आहे बघा. खिसायचा त्रास कमी व्हायला पाहिजे म्हणून आपण काचऱ्या केल्या. काचऱ्या केल्या होत्या त्याच्या. आता किती झाले दाखव. आता हे अशा प्रकारे झाले. बरोबर आहे. हा, हे झालेलं आहे अगदी बारीक आणि पाणी पण बघा तुम्ही बरोबर आहे ते. ही बघा, ही जी बटाटी आहेत ती कशी विरघळलेली दिसतात बघा, म्हणून ह्या प्रकारे हो बरोबर बटाटी टाकलेली आहेत. हे बघा, मस्त झालं.
आता यामध्ये वाटण जे आपण मगाशी केलेले आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं. ओके, 10 मिनिटं तरी ठेवायचं वाटण. गॅसवर 10 मिनिटं ठेवायचं. हे वाटण आता का टाकायचं? शेवटला टाकायचं शिजल्यानंतर. बरोबर अर्धा तास व्हायला आलाय आता. ठीक आहे, तिने झाकण काढलंय आता. आता असं ओपनच ठेवायचं का? हा, ओपनच ठेवायचं. सुक झाले एकदम भारी जबरदस्त एकदम. आता थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर ते अजून आटेल पाणी त्यातलं. ओके, थंड झाल्यानंतर अजून आटेल. हा, त्यामुळे एवढी ग्रेव्ही ठेवायचीच. टिप्स ऐकून घ्या अक्षया मॅडमच्या. हे बघा लाल लाल मस्त आहे की. या तुम्ही पण खायला. आता कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यानंतर डवळते एकदा. हॉटेलची चव विसरून जाल तुम्ही. वा, कसल्या वाफा येतात बघा, मस्त आहे की. असं वाटते कधी एकदा जेवायला बसतोय. तर हा आहे आपल्या भाऊबंदकीचा म्हणजे कुलस्वामींचा प्रसाद आहे. हा बघा मटण आहे तो. आणि बायकोनी केलेलं तर भारी, म्हणजे मला वाटतंय असं भारी केलं, असं टेस्टी केलं असं असं वाटतंय. पण आता बघूया नक्की टेस्टी झालंय काय. हे बघा आईने आणि बायकोनी कोंबडी वडे केलेत, भाकरी केले, काकीनी मदत केले वनिता काकींनी, लिंबू आणि कांदा बस इथे. एक नंबर, खरंच मस्त झाले, एक नंबर झाले. आणि मटण पण चांगलं आहे. मेन म्हणजे मटण चांगलं असलं पाहिजे, म्हणजे लगेच शिजणारं पाहिजे. कधी कधी काय होतं 2 तास शिजत पण नाही. तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब कराच. तसेच आपले दुसरे पण रेसिपीचे व्हिडिओ आहेत ते पण बघा. आणि आज ही बायकोची माझी पहिलीच रेसिपी होती. तर व्हिडिओ अजून तुम्हाला असे रेसिपीचे व्हिडिओ बघायचे आहेत का ते पण सांगा. तर धन्यवाद अक्षया, आपल्या यूट्यूब फॅमिलीला तू एवढी चांगली रेसिपी दाखवलीस त्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.